नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड. आज आपण एका खूप चांगल्या ॲपबद्दल माहिती घेणार आहोत. ॲपचं नाव आहे ग्रोथ चार्ट प्लॉटर. डॉक्टर पीटर यांनी हे ॲप डेव्हलप केलं आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स यांनी मान्यता दिलेले ग्रोथ चार्ट्स आणि WHOने दिलेले ग्रोथ चार्ट्स यांचा वापर करून आपण आपल्या बाळांची, आपल्या पेशंट्सची ग्रोथ कशी मॉनिटर करू शकतो याचा एक छोटासा मेन्यू आपण यामध्ये बघू शकतो. आपण या ॲपचा वापर कसा चांगल्यात चांगल्या प्रकारे करू शकतो आणि बाळांची ग्रोथ कशी मॉनिटर करू शकतो याचा आपण प्रात्यक्षिक आता बघणार आहोत. सर्वप्रथम, जर तुमच्याकडे हे ॲप नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ग्रोथ चार्ट प्लॉटर असं टाईप करा. ग्रोथ चार्ट प्लॉटर हे टाईप केल्यानंतर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करता येईल. जसं ते ॲप तुम्ही डाउनलोड कराल, तुम्ही या स्क्रीनवर याल. यामध्ये दोन ऑप्शन्स असतात. तुम्ही बघू शकता वर सर्वात जास्त की पर्सेंटाइल चार्ट्स, आणि जर आपण झेडला क्लिक केलं तर झेड स्कोअर चार्ट. तर सुरुवातीला मी पर्सेंटाइल चार्ट्सबद्दल डिस्कस करणार आहे. आपल्या मुलाचा, मुलीचा किंवा आपल्या जे कोणी पिडियाट्रिशियन असतील त्यांनी त्यांच्या पेशंटच्या ग्रोथ मॉनिटरिंग कशी इझिली आणि अँड्रॉईड किंवा ॲपल फोन तुमच्याकडे असेल आणि त्याचा वापर करून कसं रेकॉर्ड त्याचं ठेवता येईल याचं हे खूप छान उदाहरण मला वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतो आहे. आपल्याला जर उदाहरण घ्यायचं झालं तर इथे सुरुवातीला गर्ल्सचे ग्राफ्स आहेत, तुम्ही बघू शकता, आणि इथे बॉईजचे ग्राफ आहेत ब्लू कलरमध्ये. आपण एक उदाहरण चेक करू कशी कसा डेटा आपण यामध्ये फीड करू शकतो आणि कसे रिझल्ट्स आपल्याला येतील. जर आपण पहिला हा ही गोष्ट क्लिक केली की गर्ल्स WHO IAP कंबाइंड ग्रोथ चार्ट 0 to 18 इयर्स, तर दोन ऑप्शन असतात. एक तर डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकू शकता. डेट ऑफ बर्थला क्लिक करून उदाहरण द्यायचं झालं तर 2018ला जर एखादा बाळ जन्माला आलं असेल आणि त्याची जन्मतारीख असेल 14 फेब्रुवारी, तर त्याचं वय आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा 5 वर्ष 10 महिने 12 दिवस आहे. त्यानुसार तुम्ही त्याची हाईट आणि वेट रेकॉर्ड करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही त्याची हाईट जर आता आपण घ्यायची ठरलं आणि 122 असं जर त्याची हाईट आहे आणि त्याचं वजन जे आहे ते 21 किलो आहे. मिड पॅरेंटल हाईटसाठी त्यांनी फादरची हाईट आणि मदरची हाईटसुद्धा विचारली आहे. जर आपण ती माहिती फीड केली, उदाहरण द्यायचं झालं तर वडिलांची हाईट जर 167 सेंटीमीटर आहे आणि आईची हाईट आहे 162 सेंटीमीटर, तर जशी तुम्ही ही माहिती फीड कराल आणि या राईट क्लिकला टच कराल तर त्या बाळाचं वजन किती पर्सेंटाइल आहे हे आपल्याला कळतं. जसं की आता यामध्ये या बाळाचं वजन हे 75 पर्सेंटाइलला आहे आणि हाईट ही जवळपास 90th पर्सेंटाइलला च्याही वर आहे. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण रेकॉर्ड त्या पेशंटच्या हाईट आणि वेटचा ठेवू शकता. सिरियल मॉनिटरिंग करू शकता. आपण बघणार आहोत की सिरियल मॉनिटरिंग कशी करता येईल. आणि इथे तुम्ही बघू शकता की मिड पॅरेंटल हाईट जेव्हा आपण व्हॅल्यूज टाकल्या तर त्याची मिड पॅरेंटल हाईट किती अपेक्षित आहे त्याचंसुद्धा इथं रेकॉर्ड आलं आहे. सध्या त्या बाळाची मिड पॅरेंटल हाईटनुसार त्याची हाईट ही 50th पर्सेंटाइलला आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण ग्रोथ मॉनिटर करू शकतो. आपण आणखी काही उदाहरणं बघू. हे ॲप डॉक्टर पीटर वझाईल यांनी डेव्हलप केलं आहे. हे ॲप आपण प्रत्येक पालक वापरू शकतो ज्याच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे, ॲपल मोबाईल आहे. प्रत्येक डॉक्टर त्याच्या पेशंटसाठी वापरू शकतो जेणेकरून इझिली त्याचा वापर करून आपण त्याचं रेकॉर्ड ठेवू शकतो. कारण सिरियल ग्रोथ मॉनिटरिंगला फार महत्त्व आहे कोणत्याही बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये. आता मी बॅक घेऊन तुम्हाला पुढचं सांगतो. उदाहरणार्थ झालं की 0 ते 5 वर्ष WHO ग्रोथ चार्टनुसार त्या एखाद्या मुलीची हाईट जर आपल्याला करायची आहे त्यावर प्लॉट, तर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर 3 वर्ष 6 महिने 2 दिवस असं त्या मुलीचं वय असेल असं जर घेतलं आणि जर हाईट आपण यूज केली तर 92, मी उदाहरण इथे टाकलं आहे, तर 92 सेंटीमीटरनुसार हाईट तिची किती आहे, 3rd सेंटाइलच्या जस्ट वर. याचा अर्थ त्या मुलीची हाईट आणखी जास्त अपेक्षित आहे. ही जी ग्रीन लाईन तुम्ही बघताय ती 50th पर्सेंटाइलची आहे आणि 3rd पर्सेंटाइलच्या जर खाली हाईट असती तर आपण तिला
स्टंटिंग असं आपण म्हटलो असतो. त्यामुळे इथे तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच तुम्ही वेट प्लॉट करू शकता, हेड सर्कमफरन्स प्लॉट करू शकता, वेट फॉर लेंथ प्लॉट करू शकता 0 to 2 इयरसाठी, नंतर वेट फॉर हाईट प्लॉट करू शकता 2 ते 5 वर्षासाठी, BMI बॉडी मास इंडेक्स ही खूप महत्त्वाची बाब आहे. इथे आपण उदाहरण बघू, एक 5 वर्षाचं बाळ आहे, मुलगी आहे, आणि तिची हाईट जर 124, उदाहरणार्थ 5 वर्ष 3 महिने किंवा 4 वर्ष 5 वर्ष 3 महिने 0 दिवस असं जर केलं आणि हाईट जर 224 सेंटीमीटर असली आणि वेट जर त्याचं 221 किलो असेल, तर BMI त्या बाळाचा प्लॉट इथे होतो. आणि यामध्ये आपण बघू शकतो की कसं ते 50th percentile जवळ आहे. जसं की या रेड रेषेच्या वर जर असेल तर त्याला ओबेसिटी आपण म्हणू, आणि या ऑरेंज रेषेच्या वर असेल तर त्याला ओव्हरवेट असं म्हणू. यामध्ये तुम्हाला सिरियली प्लॉट करता येतील व्हॅल्यू, आणि सिरियली प्लॉट केल्यामुळे तुम्हाला ग्रोथ मॉनिटरिंग चांगली करता येईल. सिमिलरली बॉईजसाठी सुद्धा आहे सेम चार्ट्स, WHO IIP 0 to 18 इयर्स कंबाईंड चार्ट, हाईट फॉर एज, वेट फॉर एज, हेड सर्कमफरन्स, वेट फॉर लेंथ. एखादं प्रीटम जरी बाळ असेल, उदाहरण द्यायचं झालं तर फेंटन प्रीटम चार्टसुद्धा आहेत. प्रीटम जे बाळ असतात त्यांना खूप जास्त दिवस NICU स्टे लागू शकतो. इथे जेस्टेशनल एजनुसार त्यांचं प्लॉटिंग करता येतं. याचा वापर आपण NICU सुद्धा करू शकतो. एखादं बाळ 32 आठवडे आणि 2 दिवसाचं असेल, त्याचं हेड सर्कमफरन्स जर 28 सेंटीमीटर आपण उदाहरण द्यायचं झालं तर, आणि लेंथ जर 45 सेंटीमीटर, आणि वेट जर आपण पकडलं की 1.8 सेंटीमीटर, तर असा तो ग्राफ प्लॉट होईल. या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो की बाळाचं हेड सर्कमफरन्स 50th percentileच्या जस्ट खाली आहे, वजन ठीक आहे 1.8 म्हणजे 50th percentileच्या अगदी जवळ आहे, आणि लेंथ थोडंसं 50th percentileच्या वर आहे. त्यामुळे असं प्लॉटिंग करून आपण एकतर एज्युकेशनल पर्पजेससाठी हे ग्राफ वापरू शकतो. हा डेटा सेव्ह करता येतो, कसं करता येईल मी सांगतो तुम्हाला. आणि याचा वापर आपण वेगवेगळ्या पेशंटसाठी NICU करू शकतो. एका क्लिकमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण या प्लॉटचा, या ग्रोथ चार्टचा वापर करू शकतो. ब्लड प्रेशर सेंटाईलसुद्धा टेबल्स आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलाचं वय जर 4 वर्ष आहे आणि आपल्याला 50th percentile पाहिजे त्याच्या BP व्हॅल्यूचा, म्हणजे सिस्टोलिक BP आणि डायस्टोलिक BP, तर इथे बघू शकता तुम्ही की आपण त्याचं 95th percentile, आपण 50th percentile सिलेक्ट केलं, त्याचं 4 इयरला 50th percentile किती BP आहे सिस्टोलिक अपेक्षित आणि डायस्टोलिक अपेक्षित, याच्या व्हॅल्यूज ॲक्च्युली येतात. त्यामुळे एखाद्या बाळाला हायपरटेन्शन असेल किंवा हायपोटेन्शन असेल याची संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये आपल्याला कळते. झेड स्कोअरवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच व्हॅल्यूजचे, जसे आपण प्लॉट केले आधीचे ग्राफ, तसंच झेड स्कोअरसुद्धा उपलब्ध होतील. हे जास्त करून रिसर्च करणाऱ्या लोकांना वापरात येऊ शकतं. आणखी जास्त माहिती म्हणजे या 3 डॉटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ॲड किंवा सिलेक्ट पेशंट करू शकता. जसं की तुम्हाला एखादा पेशंट ॲड करायचा आहे तर त्या पेशंटचं नाव XYZ मी केलं, नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर देऊ शकता, आणि जेंडर हे जर तुम्ही सेव्ह केलं आणि पुढच्या वेळेस त्या बाळाचं डेट ऑफ बर्थ जर टाकलेलं असेल तुम्ही, आणि डेट ऑफ व्हिजिट जर असेल आजची, हाईट जर त्याची आपण टाकली आणि वेट जर टाकलं, तर ग्राफ प्लॉट कोणता करायचा, म्हणजे 0 to 18 कंबाईन चार्ट पाहिजे की BMI पाहिजे की WHO वेट फॉर हाईट पाहिजे, तर आपण याला सिलेक्ट केलं, सेव्ह व्हिजिट करायचं, आणि मग तर सिरियल मॉनिटरिंग आपल्याला या पेशंटची करता येते. म्हणजे पेशंट पुढच्या वेळेस जेव्हा दुसऱ्या व्हिजिटला येईल तेव्हा त्याचं वेट किती वाढलं आहे,
सिरियली किती वाढलं आहे, कारण एका व्हॅल्यूवरून कोणाला अंडरवेट किंवा स्टंटेड मान्य करण्यापेक्षा त्याचं सिरियल मॉनिटरिंग करणं, आपण जे काही इंटरव्हेन्शन घेतलं त्या इंटरव्हेन्शनचा किती फायदा झाला याचा अभ्यास करणं गरजेचं असतं, आणि म्हणून त्याचं सिरियल मॉनिटरिंग करता येईल याच्यामधून. तुम्ही हे पण बघू शकता की डेव्हलपरबद्दल त्यांनी माहिती दिली आहे, हे डॉक्टर पीटल वाझाईल, हे असोसिएट प्रोफेसर ऑफ पिडियाट्रिक्स आहेत एर्नाकुलमला, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे वेगवेगळे ॲप्स आहेत, या ॲपचा वापर करून आपण वेगवेगळ्या जास्त माहिती आपण घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे ॲप शेअर करू शकता, आणि लायसन्सबद्दल त्यांनी दिलं आहे की तुम्ही ॲक्च्युली इथे असलेले ग्राफ तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी किंवा पेशंटच्या मॉनिटरिंगसाठी यूज करू शकता, त्यामुळे इथे कुठेही राईट्स इश्यू किंवा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. तुम्ही तुमच्या पेशंटचे जे काही ग्राफ मेंटेन कराल किंवा जे काही तुमचे पाल्यांचे ग्राफ मेंटेन कराल त्याचा अभ्यास तुम्ही सेव्ह करू शकता, आणि याच्यातून आपण हे करू शकतो, जास्तीत जास्त माहिती त्या ग्रोथ मॉनिटरिंगची चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओचा वापर तुम्ही तुमच्या पाल्याच्या ग्रोथ मॉनिटरिंगसाठी करत असाल किंवा तुमच्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सच्या ग्रोथ मॉनिटरिंगसाठी करत असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.